महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपल्याकडच्या फेब्रुवारी 2022 नीट ऐका, फेब्रुवारी 2017 झाल्या, फेब्रुवारी 2022 आपण आहे, आत्ता 2021 मध्ये म्हणजे आत्ताच लागला, अख्खा 21 महिना आहे. असं तुम्ही कुठले निर्णय घेतले की लगेच कुठल्या तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार चालवत असताना त्या त्यावेळेस येणारे जे काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतात, अशा काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रश्न सोडवायचे असतात, निवडणुका जात असतात. आता काहींनी अर्थ काढला की कुठेतरी आता पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवणं त्यांनी घेतलं तर त्याला तथ्य नाही. जिल्हा परिषदेने हा प्रश्न जो आहे ते सांगितले की टॅक्स हे करावा आणि त्या गावाचा आधीच्या करामध्ये सवलत दिली आणि आता त्याविरोधात पालिका उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. बघा, त्या संदर्भामध्ये महानगरपालिका ही वेगळी संस्था आहे, तिला वेगळा अधिकार आहे, तिथं वेगळे लोक लोकशाही पद्धतीनं निवडून येतात. आता त्यांनी काय करावं, त्यांची महानगरपालिका जसं केंद्र सरकार केंद्र तिथं असणारी मंडळी त्यांच्या पद्धतीनं सरकार चालवतात, आम्ही महाविकास आघाडीचं सरकार आम्ही सगळे मिळून आमच्या पद्धतीनं चालवतो, तसं महानगरपालिकेमध्ये देखील वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी ते चालवण्याचं काम करत असतात. त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी त्या ठिकाणी केलं असेल, परंतु त्या संदर्भामध्ये जर एखादा निर्णय त्यांनी काहीतरी चुकीचा घेतलाय असं जर त्याचा तोटा नागरिकांना किंवा त्या भागातल्या जनतेला होतं असं जर लक्षात आलं तर नगरविकास खात्याकडे जाऊन आपल्याला न्याय मागता येतो. नगरविकास खातं त्याच्यामध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी करू शकतं, त्यावर तशी काळजी करण्याचं काही कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळेस तुम्हाला त्या भागाचा विकास पाहिजे असतो त्यावेळेस काही प्रमाणामध्ये टॅक्स तर भरावा लागणार, टॅक्स भरल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. दादा, भाजपमधून आउटगोइंग आता जवळपास सुरू झालेलं आहे, नाशिकचे दोन लोक शिवसेनेमध्ये आज दाखल झालेले आहे, राष्ट्रवादीमध्ये काही कोणी प्रवेश करताय का? कुठल्या पक्षात कोण प्रवेश करतील वेळोवेळी त्या पक्षाचे प्रवक्ते आणि त्या पक्षाचे प्रमुख मान्यवर मीडियाला दाखवल्याशिवाय काही गप्पा बसणार नाही. तुम्हालाच दाखवतील, तुम्हालाच बोलवतील, फक्त पुण्याच्या मीडियाच्या ऐवजी कदाचित मुंबईच्या कालच त्याबद्दल सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे काही मुद्दे पुढे आले तर महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत, त्यांनी एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. आता हा मुद्दा पुढे आलेला ही वस्तुस्थिती खरी आहे, परंतु त्याबद्दल मी माझं स्टेटमेंट केल्यानंतर नवाब मलिकाधी एक पक्षाचा प्रवक्ता आहे या नात्याने स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आज अनेक प्रकारचे मुद्दे आहेत, आता कुठल्या विमानतळाला पण नावं देण्याचा मुद्दा आहे, कुठं कुठला मुद्दा आहे, आता करोनाचा पण संदर्भातलं वॅक्सिन कसं व्यवस्थितपणे होईल, ते लसीकरण याचाही मुद्दा आहे, अशा सगळ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु एवढं मला माहिती आहे की मागेही बोलून दाखवलं, तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते हे फार समंजस आहे, योग्य पद्धतीचे निर्णय त्याबद्दलचे घेतील, त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शक्य.